अमेरिकन रिसर्च इन्स्टिट्यूट फ्यू रिसर्च सेंटर यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात एक सर्वे कंडक्ट केला आणि त्यांच्या मते जे डेमोक्रॅटिक वोटर्स आहेत त्यांचा अबोर्शन हा थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इशू असणार आहे लक्षात घ्या फर्स्ट इम्पॉर्टंट इशू हेल्थ केअर आणि नंतर सुप्रीम कोर्टचा अपॉइंटमेंट पण जर तुम्ही बघितलं तर हेल्थ केअर आणि सुप्रीम कोर्टचे अपॉइंटमेंट हे ॲक्च्युली अबोर्शनचे रिलेटेड आहेत ते कसे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत जर तुम्ही रिपब्लिकन वोटर्सचा जर कोल कौल बघितला तर त्यांच्यामध्ये अबॉर्शन हा एवढा महत्वाचा इशू नाहीये ऍज कंपेअर्ड टू इकॉनॉमी इमिग्रेशन अँड फाईट अगेन्स्ट क्राईम पण लक्षात घ्या न्यूज पेपर सुद्धा कुठंतरी हाच इशारा करतायत जसं की इंडिया टुडे म्हणत आहे की अबोर्शन कुड बी द लीडिंग इशू इन अपकमिंग यु एस प्रेसिडेन्शियल इलेक्शन आणि डी डब्ल्यू न्यूज म्हणतोय की वाय अबॉर्शन राईट्स मॅटर मोर इन दिस इलेक्शन यालाच आपण टिकोळ करणार आहोत की वाय अबॉर्शन राईट्स मॅटर्स इन दिस यू एस इलेक्शन आज आहे चार नोव्हेंबर आणि आज आपण डिकोड करणार आहोत की अमेरिकन यू एस मध्ये अबॉर्शन हा इशू कसा बनला आहे त्याच्या आधी काही स्टॅटिस्टिक बघूयात अबोर्शनच्या बाबतीत अमेरिकन सिटीजन्स जे प्यू रिसर्च सेंटर आहे त्यांनी सर्वे कंडक्ट केला होता आणि त्यांच्यानुसार नंबर ऑफ लिगल अबोर्शन्स पर थाउजंड वुमन एज इन बिटवीन द रिप्रोडक्टिव फिफ्टीन टू फोर्टी फोर्टी फोर या रिप्रोडक्टिव मध्ये पर थाउजंड मध्ये किती लिगल अबॉर्शन्स होतात त्यांचा आकडा थोडा शॉकिंग आहे बघा ट्वेंटी पॉईंट थ्री इन न्यूयॉर्क एटीन पॉईंट सिक्स एटीन पॉईंट फाईव्ह फ्लोरिडा जॉर्जिया सिक्स्टीन पॉईंट नाईन तर आणि काही स्टेट जे आहेत त्यांचा लोएस्ट नंबर सुद्धा आहे पण लक्षात घ्या जर ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर लिगली नाईन्टीन पर्सेंट ऑफ द ऑल प्रेगनन्सीज टर्न आउट टू बी अबॉर्शन इन यू नाईंटीन पर्सेंट म्हणजे खूप मोठा आकडा आहे आणि हे ही लिगली जे रिपोर्टेड आहेत ते म्हणूनच कुठेतरी ही चिंता तयार झालेली आहे आणि याच्या मागची पार्श्वभूमी जर बघायची असेल तर आपल्याला एकोणीसशे बहात्तर ची एक लँडमार्क जजमेंट आहे रो वर्सेस वेड त्याचा आशय घ्यावा लागेल रो वर्सेस वेड एक लँडमार्क जजमेंट होती एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर ती त्याच्यात सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट ऑफ युएस यांनी म्हटलं होतं की एव्हरी व्युमन व्युमन इन द युएस हॅव द राईट टू डिसाइड वेदर टू कंटिन्यू टर्मिनेट अ प्रेग्नन्सी म्हणजे सुप्रीम कोर्टानुसार राईट टू प्रायव्हसी जो अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेला आहे त्याच्यातच राईट right टू अबोर्शन हा सुद्धा सब्झ्युम होतो असं लँडमार्क जजमेंट एकोणीसशे बहात्तरच्या जजमेंट मध्ये दिलेला आहे पण एक केस झाली बघा रिसेंटली जून दोन हजार बावीस चे केसचं नाव आहे डॉब्स वर्सेस जॅक्सन वुमन्स जॅक्सन वुमन्स हेल्थ ऑर्गनायझेशन हेल्थ ऑर्गनायझेशन आणि या दोन हजार बावीसच्या केस मुळे कुठेतरी ही जी डिसिजन एकोणीसशे बहात्तर ची होती रो वर्सेस वेड रुलिंग जी होती त्याला ओव्हरटर्न केलं आणि कन्झर्वेटिव्ह मेजॉरिटीने नाई मेंबर जजने हा लॉ रिपील करण्यास सांगण्यात आला याचा इम्पॅक्ट काय झाला की यू एस मधले जे फिफ्टी स्टेट्स आहेत वेगवेगळे या सगळ्यांनी आपापले ॲबॉर्शन लॉ फ्रेम करायला सुरुवात केली आणि समहाऊ कुठेतरी फ्लेक्झिबिलिटीनुसार प्रत्येक राज्याने जवळपास आपले लॉस तयार केलेले आहेत जसं की रिपब्लिकन रुल स्टेट केंटुकी अँड लुझियाना यांनी अबोर्शन हा कम्प्लिटली इलिगल असल्याचं सांगितलं आहे इवन इन केस ऑफ रेप म्हणजे अबोर्शन कुठल्याही पद्धतीत हा इलिगल असणार आहे असं या स्टेट्सचं म्हणणं आहे काही जे स्टेट्स आहेत त्यांनी अबोर्शन परमिट केलेलं आहे जर अर्ली प्रेग्नन्सी असेल तरच मग कुठेतरी हा मुद्दा तयार झालेला आहे की राईट टू प्रायव्हसी जे एकोणीशे बहात्तर नुसार दिलेलं होतं तो हा एकोणीसशे दोन हजार बावीसचा जजमेंट मुळे कुठेतरी तो रिपील करण्यात आला आणि राईट टू प्रायव्हि राईट टू अबॉर्शन हा मुद्दा आता यूएस इलेक्शनचा पार्ट बनलेला आहे का तुम्ही बघू शकता फॉर्मर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प जे सध्याचे रिपब्लिकन पार्टीचे कॅन्डिडेट आहेत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुप्रीम कोर्ट जस्टिस जजेसची एक कमिटी बसवली होती टू ओव्हरटर्न द नेशन वाईड राईट टू अबॉर्शन जी कमिटी होती त्यांनी सुद्धा जो राईट टू अबॉर्शन आहे त्याला ओव्हरटर्न करा जो एकोणीसशे बहात्तरच्या त्या जजमेंट मुळे दिलेला होता आणि त्यांनी पुढे जाताना सांगितलं की आय डीड अ ग्रेट सर्व्हिस इन डुईंग इट दोन हजार बावीस मध्ये जी जजमेंट आली ती जजमेंट कुठेतरी मी फोर्स केलेली होती किंवा मी सुरुवात केली होती म्हणून त्याचं ते फलित असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं तर कमला हॅरिस ह्या कम्प्लिटली सपोर्ट करतात अबॉर्शन राईटला आणि म्हणूनच कुठंतरी ही जी फॉल्ट तयार झालेली आहे हे जे पोलरायझेशन झालेलं आहे यूएस एस इलेक्शनमध्ये इकडे आहे रिपब्लिकन कॅन्डिडेट डोनाल्ड ट्रम्प आणि इकडे आहेत डेमोक्रॅटिक कॅन्डिडेट कमला हॅरिस रिपब्लिकन कॅन्डिडेट डोनाल्ड ट्रम्प हे अबोर्शन राईट्सच्या अगेन्स्ट आहेत ते म्हणतात अबॉर्शन राईट हे इलिगल आहे आणि डेमोक्रॅटिक कॅन्डिडेट कमला हॅरिस या अबॉर्शन कम्प्लिटली इगल असल्याचं म्हणत आहेत आता तुम्ही बऱ्याच वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांचे जे स्पीच बघितलं असेल तर त्याच्यात त्यांनी एक कन्सर्न व्यक्त केलेला आहे की बऱ्याचशा महिला या मला वोट करत नाहीत व्हॉट विल बी द रिझन द रिझन हे आहे त्यांचा जो स्टँड आहे अबोर्शनच्या अगेन्स्ट दॅट कॅन बी अ रिझन की मोस्ट ऑफ द लेडीज या त्यांना वोट करत नाहीत जर तुम्ही पब्लिक व्ह्यूज बघितलं आबॉर्शनच्या बाबतीत जे सेंटर सेंटरने मांडलेला आहे पंच्याण्णव ते दोन हजार बावीस मध्ये तर मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट पीपल सपोर्ट इट शुड बी लीगल इन मोस्ट ऑफ द केसेस म्हणजे त्यांच्या मते ऑफ द केसेस मध्ये फक्त काही केसेस सोडल्या तर फक्त थर्टी सेव्हन पर्सेंट पीपल जे आहेत ते इन मानतात याला आता इथं थोडासा रिलीजियस इशू आहे म्हणून कुठंतरी हे थर्टी सेवन पर्सेंट पीपल जे आहेत ते अबॉर्शनला इल्लीगल मानतात तर हा अशा प्रकारे पब्लिक ओपिनियन अबॉर्शनच्या बाजूने असल्यामुळं हा जो डेमोक्रॅट वर्सेस रिपब्लिक फॉल्ट तयार झालेला आहे हा कुठेतरी न्यूजच्या मते प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट डिसाईड करण्यामध्ये खूप मदत होईल आणि अबॉर्शन हा एक इश्यू युएस इलेक्शनमध्ये बनेल असं न्यूज आणि जे अॅनालिस्ट आहे त्यांचं म्हणणं आहे तर हा आजचा इश्यू होता आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन आणि व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपण उद्या भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन इन्फॉर्मेशनसह काळजी घ्या स्वतःची धन्यवाद